काँग्रेस पदाधिकारी संदीप सावंत मारहाण प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांचा जामीन अर्ज चिपळूण न्यायालयानं फेटाळलाय. निलेश राणेंना चिपळूण न्यायालयानं 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती, त्यावर निलेशनी जामीन अर्ज केला होता. आता निलेश राणे खेड सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज करणार आहेत. युक्तिवादामध्ये कोर्टाने त्यांना जी PC मागितली होती ती दिली नाही आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी 15 दिवसाची मंजूर केली. त्यानंतर मी निलेशजी राणेंच्या वतीने ह्या कोर्टामध्ये जामीन अर्ज दाखल केला. सदरच्या जामीन अर्जावरती सरकारी वकिलांचा आणि आमचा युक्तिवाद झाला आणि त्या युक्तिवादांती मेहरबान कोर्टाने निलेशजी राणेंचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.